नमस्कार बालमित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयातील 14व्या क्रमांकाचा पाठ स्वयंपाकघरात जाऊया हा पाठ अभ्यासूयात. मुलांनो, चित्रात पुऱ्या तयार करताना दाखवले आहे. पुऱ्या तयार करण्यासाठी त्यात तळतात, त्यासाठी लाकडे जाळून उष्णता दिली जाते. पुस्तकात काही चित्रे दिलेली आहेत, चित्रे बघून अशीच माहिती सांगा. चित्र क्रमांक 1 मध्ये आई पोळपाटावर पोळ्या लाटत आहे, ती तव्यावर त्या भाजत आहे. बरोबर. चित्र क्रमांक 2 मध्ये ताई भाजी परतत आहे, कढईमध्ये थोड्याशा तेलात तिने भाजी शिजत ठेवली आहे. छान. चित्र क्रमांक 3 मध्ये मावशी पातेल्यात आमटी उकळवत आहे. छान. तीनही चित्रात स्वयंपाकाच्या गॅसची उष्णता वापरून अन्न शिजवले जात आहे. सांगा पाहू, काही अन्नपदार्थ बनवताना उष्णता का दिली जाते? उष्णता दिल्याने अन्नपदार्थ शिजतात व पचायला हलके होतात, चवीला खमंग व रुचकर होतात, म्हणून त्यांना उष्णता द्यावी लागते. अगदी बरोबर. आपण कोणते पदार्थ न शिजवता खातो? फळे आणि कोशिंबिरी आपण न शिजवता खातो. यात टोमॅटो, काकडी, गाजर, मुळा असे पदार्थ येतात. बरोबर. स्वयंपाकासाठी लाकडापेक्षा गॅस वापरणे का सोयीचे असते? लाकूड मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात. लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते. लाकडांचा धूर होतो, धुराने आपल्याला त्रास होऊ शकतो. या उलट स्वयंपाकाचा गॅस हे ज्वलनशील इंधन सहजपणे पेटते. जळताना ते भरपूर उष्णता देते व त्यामुळे स्वयंपाक पटकन होतो. या सर्व कारणांनी स्वयंपाक करताना लाकडापेक्षा गॅस वापरणे सोयीचे होते. छान. मुलांनो, अन्नपदार्थ कसे बनवले जाते याविषयी जाणून घेऊयात. लोक आपल्या आवडीनुसार आहारात निरनिराळे अन्नपदार्थ बनवतात. त्यासाठी ते डाळ, तांदूळ, गहू अशा वस्तू आणतात, भाज्या फळे आणतात, अंडी मांस मासे आणतात. त्यांच्यापासून ते आपल्या आवडीचे पदार्थ तयार करतात. बरेचसे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी उष्णता द्यावी लागते. भात शिजवण्यासाठी तांदळात पाणी घालून उकळतात. पुऱ्या भजी असे पदार्थ तळून करतात, त्यासाठी तेल किंवा तूप वापरतात. मोदक इडली असे पदार्थ वाफवून करतात. पोळी भाकरी हे पदार्थ भाजून करतात. अन्नपदार्थ उष्णता देऊन बनवल्याने पचायला हलके होतात, ते अधिक खमंग आणि रुचकर होतात. सगळेच अन्नपदार्थ उष्णता देऊन तयार करत नाहीत. काही पदार्थ आपण कच्चे खातो. फळे नेहमीच कच्ची म्हणजे न शिजवता खातात. कधीकधी टोमॅटो काकडी अशा काही भाज्याही आपण कच्च्या खातो. काकडीची कोशिंबीर, केळीचे शिकरण असे अन्नपदार्थ उष्णता न देताच करतात. मुलांनो, अनेक पदार्थांची चव तर तुम्हाला माहीत असेलच, पण काही चवींमध्ये एकच पदार्थ असताना देखील चवीचा वेगवेगळा अनुभव आपण घेत असतो. जसे की आपण पापड भाजूनही खातो आणि तळूनही खातो. तुम्ही देखील ही चवीतील फरक अनुभवायला शिका आणि एक गंमत करून पहा. एकाच प्रकारचे दोन पापड घ्या, एक पापड भाजून घ्या आणि दुसरा तळून घ्या. दोघांच्या चवीत काय फरक पडतो ते पहा. तुम्हाला कोणता पापड जास्त आवडला? शेंगदाणे भाजूनही खातात आणि कच्चेही खातात, त्यामुळे दोन्हींच्या चवीत काय फरक पडतो ते पहा. तुम्हाला शेंगदाणे कसे खायला आवडतात? कच्च्या बटाट्याची फोड व उकडलेल्या बटाट्याची फोड यांच्या चवीतील फरक कोणता? उष्णता देण्याच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. अन्नपदार्थ तयार करताना उष्णता देण्यासाठी विविध इंधने वापरतात. आजकाल अनेक स्वयंपाकासाठी इंधन म्हणून गॅस वापरतात. हे इंधन वापरायला सोपे असते, गॅस पटकन पेटतो,
त्याचा धूर होत नाही। गॅसवर स्वयंपाक करायला वेळही कमी लागतो। काही लोकांकडे चुली असतात, चुलींमध्ये लाकडाचे सरपण वापरतात। लाकडे पेटवणे जिकिरीचे काम असते, शिवाय लाकडांचा धूर पण होतो। सरपण मिळवण्यासाठी झाडे तोडावी लागतात, त्यासाठी परिसराची हानी होते। काही जण कोळशाची शेगडी वापरतात, कोळशांपासूनही धूर होतो। ज्यांच्याकडे लाकूड कोळशासारखे धूर करणारी इंधने वापरतात, त्यांनी स्वयंपाकघराला खिडक्या ठेवाव्यात, त्यामुळे उजेडही भरपूर मिळतो आणि धूर साचत नाही। काही जण इंधन म्हणून रॉकेलवर स्वयंपाक करतात, त्यासाठी स्टोव्ह वापरतात। रॉकेलला घासलेटही म्हणतात। बाजारात आता विविध प्रकारच्या विजेच्या शेगड्या मिळतात, त्या वापरणे खूप सोयीस्कर असते। काही जण बायोगॅस वापरतात। सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या सौर चुली वापरणारेही काही जण आहेत। सौर चुलीवर देखील आपण बरेचसे अन्नपदार्थ शिजवू शकतो। नवा शब्द शिका, ज्वलनशील पदार्थ। जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात। कापूर जळू शकतो म्हणून कापूर हा ज्वलनशील पदार्थ आहे। पाणी जळू शकत नाही म्हणून पाणी ज्वलनशील पदार्थ नाही। इंधन म्हणजेच उष्णता मिळवण्यासाठी जो ज्वलनशील पदार्थ सोयीस्करपणे वापरता येतो त्याला इंधन म्हणतात। स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल, दगडी कोळसा ही इंधनाची उदाहरणे आहेत। सर्व ज्वलनशील पदार्थ इंधन म्हणून वापरत नाहीत, जे सहजपणे पेटू शकतात आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देतात त्यांनाच इंधन असे म्हणतात। आपण या पाठातून काय शिकलो? अन्नपदार्थ तयार करताना ते उष्णता देऊन शिजवावे लागतात, त्यामुळे ते पचायला हलके आणि रुचकर होतात। उकळणे, वाफवणे, तळणे, भाजणे या उष्णता देण्याच्या विविध पद्धती आहेत। कोशिंबीर, शिकरण असे पदार्थ उष्णता न देता तयार करता येतात। इंधन वापरून व त्या आचेवर स्वयंपाक करणे सोयीचे व्हावे यासाठी विविध प्रकारच्या शेगड्या वापरल्या जातात। वीज व सूर्याची उष्णता वापरूनही अन्न शिजवण्यासाठी उष्णता मिळवता येते। मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, लाकूड आणि लोणारी कोळसा इंधन म्हणून वापरल्यास परिसरातील झाडांची हानी होते। मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। स्क्रीनवर दिसत असलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या इयत्तेतील अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ते तुम्ही अभ्यासू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।